आपल्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत. सर, महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, कधीपर्यंत हे होणं अपेक्षित? लवकर होईल. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नमो रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आहेत, तिथं मुख्यमंत्री जात आहेत, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होतोय. पवार साहेब असं म्हणतात की संसद सदस्य या नात्यानं मला कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल, मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे, मी तुमच्या आमंत्रणाचा तुम्हाला आमंत्रण देतोय की स्नेहभोजनाचं निमंत्रण जे आहे ते तुम्ही स्वीकार. असं आहे की त्या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा मानस वेगळा आहे आणि त्यामुळे पवारसाहेबांनी त्यांना निमंत्रण दिले. मुख्यमंत्री हे निमंत्रण दोन्ही उपमुख्यमंत्री स्वीकारतील असं वाटतं? तो पुढचा प्रश्न आहे, मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंतची माहिती मी तुम्हाला दिली. मात्र अशी एक चर्चा आहे की पत्र लिहून शरद पवारांनी माइंड गेम खेळलेला आहे की ज्या प्रांगणामध्ये कार्यक्रम होतोय त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, मात्र त्यांनाच निमंत्रण दिलं नाही. स्वतः पवार त्यांना पत्र लिहितात आणि सांगतात की मला संसद सदस्य या नात्याने उपस्थित राहायला आवडेल. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा की संस्थेचे अध्यक्ष असताना पवारांना निमंत्रण दिलं नाही किंवा त्यांना बोलवलं नाही? लोक संसदेचे सदस्य म्हणून जे सरकारचे कार्यक्रम असतात त्यात संसद सदस्य हजर राहू शकतात, तसे सुप्रिया सुळे आणि साहेब हे हजर राहू शकतात. आता ती जिथं कार्यक्रम होतो आहे ती पवारसाहेबच अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे, म्हणून त्यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. पवारसाहेब असं म्हणतात की मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही बारामती शहरामध्ये प्रथमच येत आहे, मला याचा मनोमन आनंद आहे, गोविंद बाग या माझ्या निवासस्थानी मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण देतोय, त्याचा तुम्ही स्वीकार करा. ठीक आहे ना, मग साहेबांनी त्यांना निमंत्रित केलं असा त्याचा अर्थ. आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे. मला जेपर्यंत माहिती आहे ती म्हणजे संसद सदस्य या नात्यानं पवारांनी पत्र दिलं अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सिद्धेश्वरनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.